अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील कुंभारी वनक्षेत्रात वन्य प्राण्यांसाठी वन खात्याकडून कृत्रिम पानवठा तयार करण्यात आला आहे, परंतु कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या संचारबंदीमध्ये वन खात्याच्या अधिकाऱ्यांना या पानवठ्यात टाकण्यासाठी पाण्याचे टँकर उपलब्ध होत नसल्यामुळे वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी हा वन्य प्राण्यांच्या पाण्याचा प्रश्न कुंभारी येथील रहिवासी साई सुवर्ण सखी बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष तथा प्राणीमित्र प्रभाकरजी साळवे यांच्याजवळ मांडला असता, प्रभाकरजी साळवे यांनी त्वरित आपल्या बोलेरो गाडीत पाण्याचे टँकर बसवून त्या पाणवठ्यात तब्बल 15,000 लिटर पाणी टाकत 400 ते 500 वन्य प्राण्यांचा पाण्याचा प्रश्न सोडवला आहे। तसेच प्रभाकरजी साळवे यांनी जोपर्यंत पाऊस पडणार नाही तोपर्यंत या प्राण्यांना पाणी कमी पडू देणार नसल्याचे सांगितल्याने वनक्षेत्रपाल समाधान पाटील यांनी त्यांचे आभार मानले आहे। दरवर्षी वन्य प्राणी यांचा मोर्चा पाण्यासाठी जंगलात पाणी नसल्यामुळे गावामध्ये येत असतो आणि त्याच्यावरती कुत्रे हल्ले करतात। मागच्या वर्षी काही नीलगाय आणि हरिण आमच्याच गावामध्ये कुत्र्यांनी हल्ला केल्यामुळे मृत पावलेल्या होत्या। यावर्षी शासनाने इथे कृत्रिम पाणवठा केला होता, परंतु यात पाण्याची समस्या उद्भवत होती। आमच्या संस्थेमार्फत आम्ही जवळजवळ 15,000 लिटर पाणी इथं स्टोरेज केलेलं आहे, जेणेकरून 500 ते 600 वन्य प्राण्यांचा इथं पाण्याचा प्रश्न मिटलेला आहे आणि जवळजवळ एप्रिल ते जूनपर्यंत जितकंही पाणी लागणार आहे ते पाणी आम्ही इथं प्राण्यांसाठी नित्यनियम आम्ही पुरवणार आहे आणि प्रत्येक वर्षी आमच्या संस्थेमार्फत हे कार्य आम्ही चालू ठेवणार आहेत। मोजे कुंभारी तालुका जामनेर वनखंड क्रमांक 453A मध्ये वनविभागामार्फत इथे कृत्रिम पानवठा बनवण्यात आलेला आहे। तरी या पानवठ्यामध्ये पानवठ्या वन्य प्राण्यासाठी बनवलेला असून वन्य प्राणी हे साधारणतः मे ते एप्रिल ते जून या कालखंडामध्ये गावाच्या दिशेने पाण्याच्या अभावी जात असल्या पाण्याच्या शोधात जात असल्यामुळे तिथेल गावातील कुत्रे यांनी काही प्रमाणात त्यांना जखमी करून व काही प्रमाणात ठार केलेले असल्याच्या घटना आजपर्यंत घडून आलेल्या आहेत। त्या कारणासाठी वन विभागाने इथं कृत्रिम पानवठा बनवलेला आहे। तरी त्या पानवठ्यामध्ये पाणी टाकण्याचं आज काही प्रॉब्लेम येत असल्यामुळे कोरोनामुळे तिथं आम्ही श्री साई संस्था साई सुवर्ण संस्थानच्या अध्यक्ष व प्राणीमित्र श्री माननीय प्रभाकरजी साळवे यांना भेटून ही समस्या मांडल्यामुळे त्यांनी या पानवट्यामध्ये मे ते आपले एप्रिल ते जून या कालखंडामध्ये त्यांनी इथं पाणी भरण्याचं आश्वासन दिलेलं आहे व ते आज त्यांनी पूर्ण केलेलं आहे। तरी सुद्धा ते इथून पुढं ते पूर्णतः इथं पाणी भरण्याचं काम करणार आहेत। तरी वन विभागामार्फत मी त्यांचे व वनक्षेत्र जामनेर यांच्या मार्फत मी त्यांचे आभार मानतो। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।